विश्रांति गृह भंडारा में दोपहर को पूर्व विधायक चरण बागमारी ने प्रेस कॉन्फ्रेंस ली जहाँ उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि मैं विधानसभा तुमसर क्षेत्र में अपक्ष की तैयारी में लगा हूं, लेकिन कोई पक्ष मुझे उम्मीदवारी देता है तो मैं पक्ष की उम्मीदवारी लेकर चुनावी मैदान में चुनाव लड़ूंगा वर्धे नहीं दिसलो मैं कारंजा मध्य कार्यक्रम गेलो हो तो एक मित्र है सम्मेदक जय कुमार बेलखड़े प्रहार मध्य जाहिर सभा प्रवेश तेव्हा बच्चू कडू आणि माझी त्यांची भेट त्या ठिकाणी झाली मी शुभेच्छा द्यायसाठी आमच्या कार्यकर्त्याला त्या कार्यक्रमात गेलो होतो पुढच्या समोर म्हणजे मी आतापर्यंत गेल्या तीन महिन्यापासून पूर्ण विधानसभा मतदारसंघात फिरलो सुरुवातीला विधानसभा क्षेत्राचा मेळावा घेतला तिथंही माझी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली त्यानंतर तुमचं शहरामध्ये मी तीस दिवस फिरलो घरोघरी भेटी घेतल्या तिथेही मी तेच सांगितलं की मला निवडणूक अपक्ष लढायची आहे नंतर मी जिल्हा पर्रनीय मेळावे घेतले कार्यकर्त्यांचे त्याही मेळाव्यामध्ये माझ्या स्वतंत्र निवडणुकीचीच घोषणा केली आणि त्यानंतर तिसरा टप्पा माझा प्रत्येक गावात मी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याही ठिकाणी मला निवडणूक अपक्ष लढायची आहे अशा प्रकारचीच घोषणा केलेली आहे समजा जर का वेळेवर मला तो प्रस्ताव आला तर माझ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन मी तो निर्णय घेऊ